पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची गोंधळाच्या वातावरणात विशेष सर्वसाधारण सभा संपन्न. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी काही कर्मचारी उपस्थित होते तर काही कर्मचाऱ्यांनी ऑनलाईनद्वारे सभेचे प्रात्यक्षिक पाहिले. या सभेमध्ये मंजुरी देण्यात येणाऱ्या विषयांना काही उपस्थित कर्मचाऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे सभामध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले. यावेळी मागील वर्षाचा सभावृत्तांत वाचून निर्णय, महासंघ लेखा परीक्षण वाचून निर्णय, महासंघ निवडणूक खर्च मान्यता, निर्णय कार्यकारिणीच्या निवडीस मान्यता, महासंघ मासिक वर्गणी 10 रुपये प्रमाणे कपात करण्यास मान्यता, तसेच महासंघ कार्यालयात कार्यालयीन कामकाज करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गणेश ठाकरे यांना सभेची मान्यता यासारख्या विषयांना मंजुरी देण्यात आली. नाहीये, चांगलं काम करायचा प्रयत्न करा. आपली प्रतिमा समाजात पाहिली जाणार आहे. लाईव्ह लाईव्ह आपले जे चालू आहे त्याचं तुम्ही हे करा. एक मिनिट सांगा. बरं झालं तुम्ही सांगितलं. मॅडमची इच्छा आहे सभा का झाली नाही आपल्या सभेचं 2000. एक मिनिट, मॅडमच्या माहितीनुसार मी तुम्हाला सगळ्यांना माहिती देतो. आपल्या आपल्या महासंघाची जनरल बॉडी 26 मे 2018 रोजी अंकुशराव लांडगे सभागृह, त्याची कॅपॅसिटी ह्या सभागृहापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी आपली सभा झाली. त्या सभेमध्ये 2017-2018 अहवाल त्या ठिकाणी मंजूर केला. 2018 नंतर ज्या सभेमध्ये जे कामकाज झालं त्या सभेमध्ये कामकाज करत असताना जी कार्यकारिणी त्या ठिकाणी डिक्लेअर केली होती त्या डिक्लेअर केलेल्या कार्यकारिणीमध्ये अनधिकाऱ्यानं काही मंडळींनी काही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला, त्याच्यामुळे नाईलाजास्तव आपल्याला त्याच्याविरुद्ध कामगार आयुक्तालयात दाद मागावी लागली. कामगार आयुक्तालयामध्ये दाद मागत असताना चुकीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जनरल बॉडीमध्ये घेतलेले जे निर्णय ते त्यांनी खारित केले, ते त्यांनी बाद केले आणि महासंघाची सगळी कार्यकारिणी बरखास्त केली. महासंघावर प्रशासक लावला. ज्या प्रशासक लावला तीच मंडळी म्हणतात की का झाले सांगा. वाईट वाटतं या गोष्टीचं. तुमच्यामुळे झालं तुम्ही सांगता की का झालं, ही कुठली पद्धत आहे का? अहो मला एक म्हणायचं, आपल्या चुकीमुळं आपल्याला कामगार आयुक्तांनी फेटाळलं, आपल्याला कामगार कोर्टांनी फेटाळलं आणि इथं विचारता तुम्ही की तुम्ही कशाबद्दल झाले. चुकीचा विषय काढला त्याच्यानंतर विषय क्रमांक दोन महासंघ लेखा परीक्षण वाचून निर्णय घेणे. मी तुम्हाला महासंघ याच्यामध्ये सगळे रिपोर्ट आहे. जे कामगार कोर्टामध्ये माननीय प्रशासकांनी खर्च केला त्याचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे. कागदाशिवाय बोलणार नाही, जे बोलेल ते खरंच बोलेल. त्या विषयाला 35 लाखाची जी आकलन शक्ती असती त्याचा वापर करा. विषय मांडणी केल्यानंतर बोला. मी तुम्हाला फक्त माहिती देतोय, माहिती घ्या. विषयाला नंतर मंजुरी द्यायच्या का नाही तो नंतर. 5 वर्ष होती, 5 रुपये होती. 2001 पासून 5 रुपये असणारी वर्गणी 2008 पासून 10 रुपये करण्याचा विषय. कर्मचारी महासंघाची यापूर्वीची मासिक वर्गणी 5 रुपये होती. एक मिनिट गडबड करून गणेश ठाकरे यांच्या निवडीला सर्वांनी मान्यता द्यावी. आपण त्यांना नेता म्हणतो. विषय क्रमांक सात मध्ये माननीय अध्यक्ष यांच्या मान्यतेने ऐनवायचे विषय, अनेक विषय याच्यामध्ये. कर्मचाऱ्यांनो या विषयामध्ये पहिला विषय धन्वंतरीचा आहे. जिथून वेळ प्रसंगी मदत लागली सगळ्यांना रस्त्यावरून येताना तुमचा विरोध असू शकतो या पदा विरोध मान्य. बाकी सगळ्यांना धन्वंतरी चालू करायचं. त्याच्यानंतर कामगार, तुम्हाला एक मित्रांना सांगतो, कामगार भवनाचं काम चालू आहे. कामगार भवनाचं काम 2-3 महिन्यात पूर्ण होणार आहे. आपल्या सर्वांना ते कामगार भवन वापरण्यास मिळणार आहे. कामगार भवनाच्या त्या कामासाठी आपण मदत केली, त्या कामाला आपण सर्वांनी मदत करावी.
म्हणतात की आम्ही त्यांना कागदपत्रच दिलेली नाहीयेत. मुळात 21 जानेवारीला ह्यांनी परस्पर कार्यालयाचं कुलूप तोडून ताबा घेतलेला आहे. जुन्या कार्यकारिणीला त्यावेळेस घेतलेलं नाही आहे आणि कामगार आयुक्तांनी सुद्धा जेव्हा त्यांना ताब्यात दिलेलं होतं कार्यालय तेव्हा सर्व सील सोडून त्यांच्याकडे दिलं आणि सगळी कागदपत्रं त्यांच्या ताब्यात दिलेली असताना सुद्धा हे वारंवार म्हणतात की कागदपत्र दिले नाही. कागदपत्र दिली नाही तर मग अहवालामध्ये अहवाल कसे काय आले इथे? त्यांनी जे मंजूर केलेले आहेत 19 पर्यंतचे हे सगळे अहवाल आणि त्यांनी मंजुरी घेतली त्या अहवालांना, ह्याच्यावरनं काय होतं? हां, सगळं घेतलंय व्यवस्थित आणि तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने आणि मुळातच घटनेप्रमाणे निवडणूक ही फक्त 1 वर्षासाठी असते. आज ह्यांनी घाईघाईनी आधी कोरम नाही म्हणून सभा तहकूब केली आणि त्याच्यानंतर परत उपस्थित सभेमध्ये सभा घेऊन टाकलेली आहे. पूर्ण गोंधळात सभा झालेली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की मागची केस अजून चालू असताना कोर्टामध्ये ह्यांनी तारीख मिळावी किंवा जनरल बॉडीला परमिशन मिळावी हा आमच्या विरुद्ध टाकलेला एक केस आहे आणि ती केस चालू आहे. एखादी कामगार संघटना म्हटलं तरी विरोध असतोच आणि त्या विरोधाला झालर आमच्या मागच्या जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून होते. निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलच्या अगेन्स्टमध्ये जे पॅनल उभं होतं ते पराभूत झालं आणि त्या पराभूत मानसिकतेतनं त्यांनी काही प्रकारे थोड्या प्रकारे गोंधळ घालायचा प्रयत्न केला. पण इथं सभेमध्ये बहुमताने विषय मंजूर केले जातात, त्याला विरोध असू शकतो. 1-2 लोकांचा विरोध होता, त्याचं काय आम्ही फारसं मनावर घेतलं नाही, पण बहुमताने सगळे विषय मंजूर झाले.